नमस्कार, मोनानेट विजन प्रस्तुत वृत्तदर्शन मध्ये आपलं हार्दिक स्वागत। मी रामजन जाड। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक बातम्यांवर। सिल्लोड येथील एमआयएमचे शहराध्यक्ष शेख इम्रान यांनी एमआयएमला सोडचिठ्ठी देत आपल्या शेकडो समर्थकांसह शनिवार रोजी शिवसेनेत घेतला प्रवेश। सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार प्रभाकर पालुतकर यांची शुक्रवार रोजी सिल्लोड तालुक्यातील पानोड येथे संपन्न झाली सभा। कन्नड तालुक्यातील वडनेर येथील जिल्हा परिषद शाळेचे सहशिक्षक रावसाहेब आहिरे यांना श्री साई समर्थ फाउंडेशनच्या वतीने देण्यात आला राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार। आणि सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा येथे सुरू करण्यात आलेल्या आदिनाथ कृषी सेवा केंद्र या दुकानाचा करण्यात आला शुभारंभ। सिल्लोड येथील एमआयएमचे शहराध्यक्ष शेख इम्रान यांनी एमआयएमला सोडचिठ्ठी देत आपल्या शेकडो समर्थकांसह शनिवार रोजी शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिल्लोड येथे एमआयएमचे शहराध्यक्ष शेख इम्रान यांनी आपल्या 670 समर्थकांसह शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे। यावेळी माजी मंत्री तथा शिवसेनेचे उमेदवार अब्दुल सत्तार यांनी त्यांना पक्षाचा रुमाल देऊन व पुष्पहार गळ्यात घालून शिवसेनेत प्रवेश दिला आहे। या प्रसंगी उमेदवार अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केलेली ही प्रतिक्रिया पाहूया। आज गुड्डू भाई का प्रवेश शिवसेना में हुआ। मेरे तमाम साथियों को, दोस्तों को मेरी तरफ से मुबारकबाद देता हूं कि आप सब लोग जो मेरे चुनावी इस आखिरी स्टेप में 10 दिन बाकी है, ये 10 दिन भाई और उनके सारे साथी मेहनत करेंगे, एक एक वोट जोड़ेंगे और एक नंबर की निशानी अपना तीर कमान है, वो तीर कमान को वोट देने के लिए सारे हमारे साथी, सारे दोस्त, सारे भाई, हमारे केशवराव तायडे साहब और किशोर जी बलांडे ये दोनों भी आए और गुड्डू भाई के जितने साथियों ने प्रवेश लिया। 13 तारीख को 10 बजे उद्धव ठाकरे साहब का प्रोग्राम है, उनकी सभा है, वहाँ आप भारी से भारी ज्यादा से ज्यादा तादाद में सवेरे 10 बजे इतवार के दिन जिला परिषद के मैदान में जैसी अभी ताकत बता रहे इससे दुगना ताकत लेके आइए। यावेळी केशवराव तायडे, अब्दुल समीर आदींसह शिवसेना प्रवेश घेणारे शेख अशफाक, जाकीर मुल्लाद, सरफरोश हाजी, बबलू पठाण, जावेद पठाण, शेख सलमान, शेख रेहान, सैयद इद्रीस, नासिर शेख, निसार शेख, शेख सद्दाम, बाबा व्यापारी, अशफाक शेख, शेख सलीम, शेख सुलतान, शेख मुस्ताक आदींसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते। वृत्त प्रतिनिधी अनिल साबळे, सिल्लोड। सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार प्रभाकर पालुतकर यांची प्रचार सभा शुक्रवार रोजी सिल्लोड तालुक्यातील पानोद येथे संपन्न झाली। या सभेत पालुतकर यांनी शिवसेनेचे उमेदवार अब्दुल सत्तार यांच्यावर नाव न घेता टीकास्त्र सोडले। सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार प्रभाकर पालुतकर यांची प्रचारसभा शुक्रवार रोजी सिल्लोड तालुक्यातील पानोडो येथे संपन्न झाली। या सभेला सुरेश बनकर, ज्ञानेश्वर मोटे, माजी सभापती विजय दोड आदींची प्रमुख उपस्थिती होती। या सभेमध्ये प्रभाकर पालुतकर यांनी शिवसेनेचे उमेदवार अब्दुल सत्तार यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीकास्त्र सोडलं। पाहूया ते काय म्हणाले। ज्या निवडणूक झाली नंतर पाहत होतो तो मक्याच्या कारखान्याचा नाही, पण ती पाटी गायब म्हणजे फक्त आम्हाला सगळ्याला दादर दाखवला। आम्ही भीमीच्या देठ्यापासून प्रचार केला आणि मतं लाटण्याकरता प्रयत्न झाला। प्रत्येक वेळेस कोणत्या ना कोणत्या रूपानं काही गाजर दाखवायचं, लोकांना मतं लाटायची, एवढंच काय। गावागाव जाऊन संजय गांधी निराधार योजनेच्या पहिले गठ्ठेच्या गठ्ठे त्या बहिला वाटते बिचारे माझा आता पगार सुरू होईल, हाताला काम होत नाही, पण प्रत्यक्षात ते गट्टे कुठून येऊन पडले? 40-50 हजार जवळजवळ त्या फायली भरल्या विविध योजनांच्या नावाखाली। त्या आमच्या आया बहिणींना वाटलं की आता आपलं कुठेतरी पगार सुरू होईल म्हणून त्या निमित्तानं काहीतरी उपजीविकेचं साधन मिळेल, आणि त्यांनी ठसा ठस ठसे मारले, त्या बटन दाबण्याचा प्रयत्न केला आणि मतं दिली। पण या सगळ्या चाली दोन निवडणुकीमध्ये सगळ्यांना मिळाल्या पाहिल्या मिळाल्यामुळं आता मात्र जनता जनार्दन सगळी हुशार झाली त्याला वाटलं। कदाचित हे सगळी पुढारी मंडळी स्टेजवरची बसलेली अनेक विचाराची, कारण सगळ्याच्या पक्षाच्या विचारधारा वेगवेगळ्या असतात, त्यांना वाटलं हे कधी एकत्र येणार नाही, यांच्यात कोणीतरी बंडखोरी करेल
आणि परत एकदा आपलं साधून जाईल. परंतु झालं उलटच. एकाच एक उमेदवार आपण सगळ्यांनी मागितला, एकाच एक उमेदवार सगळ्यांनी मिळून दिला आणि आता मात्र गोष्टी झाली आणि गोष्टी झाल्यामुळे आता सर बाहेर झाला. आता पळस सुटला. आता मात्र तो लोक कुठे जमायला तयार नाही. कुठे 10-5 मुंडके त्याच्याबरोबर ज्या गाड्या राहतात त्याच्यातच पट्ट्या टाकायच्या आणि त्याच्यावर बसवायचं आणि फोटो काढायचं. यावेळी अरुण राऊत, विजय वानखेडे, विठ्ठल वानखेडे, जिल्हा परिषद सदस्य गजानन राऊत, विक्रांत दौड, सुभाष मानकर, सांडू दौड, अशोक दौड, नितीन दौड, विकास दौड, अनिल खरात आदींसह ग्रामस्थांची उपस्थिती होती. वृत्त प्रतिनिधी सचिन दौड, पानोडोद. सिल्लोड तालुक्यातील गोळेगाव येथील बसस्थानकानजीक असलेले विजय स्पेअर्स अँड टायर्स तसेच मुख्य चौकातील हॉटेल शुभम या दोन्ही ठिकाणी शुक्रवारी रात्री चोरी झाल्याची घटना घडली आहे. सिल्लोड तालुक्यातील गोळेगाव येथील बसस्थानकाजवळ असलेले विजय स्पेअर्स अँड टायर हे दुकान, त्याचबरोबर गोळेगाव येथील हॉटेल शुभममध्ये शुक्रवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याची घटना घडली आहे. विजय स्पेअर्स टायर हे दुकान मागच्या वेळी सुद्धा चोरट्यांनी फोडून टायर व बॅटरी असा एकूण 50,000 रुपयाचे सामान चोरून नेले होते. परंतु त्या चोरट्यांचा अद्यापही तपास लागला नसल्याकारणानं शुक्रवारी रात्री झालेल्या चोरीची माहिती अजिंठा पोलीस ठाण्याला देण्यात आली नसल्याचं दुकान मालकांनी सांगितलं. दरम्यान अजिंठा पोलीस ठाणे हद्दीत असलेले गोळेगाव बुद्रुक व गोळेगाव खुर्द या ठिकाणी अनेक चोऱ्या होत असताना चोऱ्यांचा तपास मात्र लागत नसल्याने परिसरात भीती व्यक्त होतीये. वृत्त प्रतिनिधी सचिन दौड, पानोडोद. कन्नड तालुक्यातील वडनेर येथील जिल्हा परिषद शाळेचे सहशिक्षक रावसाहेब आहिरे यांना श्री साई समर्थ फाउंडेशनच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार देऊन गौरविण्यात आला आहे. कन्नड तालुक्यातील वडनेर येथील जिल्हा परिषद शाळेचे सहशिक्षक रावसाहेब नामदेव आहिरे यांना श्री साई समर्थ फाउंडेशन महाराष्ट्र राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला आहे. रावसाहेब आहिरे हे गेल्या 23 वर्षापासून शिक्षण क्षेत्रामध्ये जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असून समाजाची बांधिलकी म्हणून ते सामाजिक कार्य, पर्यावरण, वृक्षारोपण व अंधश्रद्धा निर्मूलन कामामध्ये सतत सहभाग घेत असल्यामुळं श्री साई समर्थ फाउंडेशन यांनी नुकताच सांगली येथे प्राथमिक शिक्षणाधिकारी सुनंदा वाघमारे, ज्येष्ठ व्याख्याते श्री पाटील, महिला दक्षता पथक प्रमुख श्रीमती जयश्री पाटील यांच्या हस्ते मानचिन्ह प्रमाणपत्र पुष्पगुच्छ देऊन राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सहशिक्षक रावसाहेब आहिरे व पत्नी मनीषा आहिरे यांचा सन्मान करण्यात आला. आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याबद्दल करंजखेड येथून पंडित पवार, दत्तात्रय पवार, ज्ञानेश्वर आंबे, केंद्रप्रमुख एम आर भावस्कर, मुख्याध्यापक देवसिंग राजपूत, बाबासाहेब महाले, रोहिदास राठोड, के जी पवार, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदींनी त्यांचं अभिनंदन केलं आहे. वृत्त प्रतिनिधी अमोल मोरसकर, पिशोर. सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा येथे सुरू करण्यात आलेल्या आदिनाथ कृषी सेवा केंद्र या दुकानाचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला. सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा येथील व्यावसायिक असलेले विजय चौरंगे, राहुल झारेकर, अशोक मोरे व राहुल पाटणे या चार तरुण युवक बांधवांच्या सहयोगातून आदिनाथ कृषी सेवा केंद्राचा भव्य उद्घाटन शुभारंभ नुकताच मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला. यानिमित्त सत्यनारायणाच्या पूजेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी दुकानाचे राहुल पाटणे व त्यांच्या अर्धांगिनी पूजा पाटणे यांच्या हस्ते सपत्निक सत्यनारायणाची पूजा करण्यात आली. पूजा संपन्न झाल्यानंतर उद्घाटन सोहळा संपन्न झाला. येथील श्रीमती सरपंच लताबाई चंदन सिवे व तालुका कृषी सेवा केंद्राचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी दुकानाचे गुलाल हळदी कुंकू वाहून पूजन केलं व शुभारंभाचा नारळ वाढवून फित कापून उद्घाटन केलं. त्यानंतर सोहळ्यासाठी उपस्थित असलेल्या प्रमुख मान्यवरांचा व ग्रामस्थांचा दुकानाच्या वतीने शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. सत्कार समारंभाचा कार्यक्रम संपन्न झाल्यावर उपस्थित मान्यवरांनी दुकानामध्ये फिरून वस्तूंची पाहणी केली आणि काही वस्तूही खरेदी केल्या. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य कौतिकराव मोरे, उपसरपंच पुंडलिकराव मोरे, भराडीचे कडोबा पाटील महाजन, महाराजा एजन्सी सिल्लोड येथील दिलीप ओस्तवाल, चेतन पांडे, संतोष गव्हाणे, गोपाल दयम्मा, भाऊसाहेब महाजन, विनोद बन्सल, गजानन महाजन, रमेश सरोदे, रामचंद्र मोरे, अशोक गुळवे, प्रकाश पाटणी, अंबराज झारेकर, आनंदा मोरे, सुरेश चौरंगे, नसीफ खा पठाण, बाबू चाऊस, भैया बेपारी, मुजीब मुल्ला, शिवनाथ चौधरी, निवृत्त मुख्याध्यापक रामचंद्र शिंदे, सुधाकर ज्ञाने आणि ग्रामस्थांची उपस्थिती होती. यावेळी सोहळ्यासाठी उपस्थित असलेल्या मान्यवरांनी या चार तरुण युवकांनी मिळून टाकलेल्या दुकानाबाबत कौतुक केलं व त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. सोहळा संपन्न झाल्यावर उपस्थित ग्रामस्थांनी दुकान परिसरात अल्प उपहाराचाही आनंद घेतला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विजय चौरंगे, राहुल पाटणे, अशोक मोरे, राहुल झारेकर, संदीप चौरंगे, संतोष बिसेन आदींनी परिश्रम घेतले. वृत्त प्रतिनिधी श्रीराम जोशी, घाटनांद्रा. शेवटी पुन्हा एकदा ऐकण्याचं आजच्या ठळक घडामोडींवर.
सिल्लोड येथील एमआयएमचे शहराध्यक्ष शेख इम्रान यांनी एमआयएमला सोडचिठ्ठी देत आपल्या शेकडो समर्थकांसह शनिवार रोजी शिवसेनेत घेतला प्रवेश. सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार प्रभाकर पालोदकर यांची शुक्रवार रोजी सिल्लोड तालुक्यातील पानोडद येथे संपन्न झाली सभा. कन्नड तालुक्यातील वडनेर येथील जिल्हा परिषद शाळेचे सहशिक्षक रावसाहेब आहिरे यांना श्री साई समर्थ फाउंडेशनच्या वतीने देण्यात आला राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार. आणि सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा येथे सुरू करण्यात आलेल्या आदिनाथ कृषी सेवा केंद्र या दुकानाचा करण्यात आला शुभारंभ. याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.